स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तसेच हरित वसुंधरा फाउंडेशनच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेकडून 15 ऑगस्ट रोजी आचार्य शांतीसागर मंगल कार्यालय जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे 75 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. एक व्यक्ती एक रोप उपक्रमांतर्गत 750 रोपे वाटप करण्यात येणार आहेत. शैक्षणिक मदत यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. सामान्य लोकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करून त्यांना सोबत जोडण्याचे काम संस्थेकडून सातत्याने केले जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संस्थेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व एक व्यक्ती एक रोप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक साहित्याचं स्वरूप जे असेल त्यामध्ये जे एक बॅग, एक गज मणी, त्यानंतर वॉटर कलर्स, कंपॉस, जे उपयोगी शैक्षणिक साहित्य आहे ते सर्व आम्ही त्या किटमध्ये जे आहे ते दिलेलं आहे. तर अशा 175 पुस्तकं आणि मेहनती विद्यार्थ्यांना जे आहे आम्ही देणार आहे. हे विद्यार्थी निवडताना आम्ही शहरासोबतच जे आहे ते दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर इकडचे विद्यार्थी म्हणजे ग्रामीण भागातली सुद्धा घेतलेले आहेत आणि सोबतच मराठी, उर्दू आणि कन्नड या शाळांचा पण त्यामध्ये जे आहे ते आम्ही समावेश केलेला आहे. तर या उपक्रमाचं एक महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे, तुम्ही बघत असाल आम्ही सर्वांनी जे ते फ्लॅग लावलेले आहेत, तर हे नेहमीचे फ्लॅग नाही आहेत. तर हे हां याचं वैशिष्ट्य हे आहे की हे फ्लॅग जे आहे ते प्लांटेबल आहे. म्हणजे आता जो आमचा उपक्रम आहे 15 ऑगस्टला, तर त्या दिवशी आम्ही संस्थेच्या वतीने एक फ्लॅग पण बनवतो 6x3 फूट या साईजमध्ये, जो की पर्यावरणपूरक असेल. पर्यावरणपूरक किंवा प्लांटेबल फ्लॅग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हा फ्लॅग वापरून झाल्यानंतर जसं आपण बॅग म्हणून वापरतो तो दिवसभर आपण वापरल्यानंतर संध्याकाळी फक्त आपण जर कुंडीमध्ये हा जसाच्या तसा ठेवला आणि त्यावर फक्त मातीमध्ये मिक्स करून जर पाणी टाकलं तर 4 ते 5 दिवसांमध्ये ह्याच्यापासून रोप तयार होतात. आणि आता आमच्याकडे जे फ्लॅग आहेत अवेलेबल, तर त्यामध्ये झेंडू आणि तुळस ह्याची रोपं जे येतील त्यातनं जे ते येऊ शकते. आणि आम्ही जो मोठा फ्लॅग करणार आहे, जो उपक्रमाच्या वेळी आम्ही वापरणार आहे, तर त्यामध्ये करंज आणि चिंच या देशी प्रजातीचा त्याच्यामध्ये जे आहे ते समावेश केलेला आहे.